शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी रद्द केलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत. शिंदेंसोबत गेल्यानं शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आणि तालुका प्रमुख पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरेंनी हकालपट्टी केली होती. या हकालपट्टीनंतर शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी होती. एकूणच शिंदे आणि ठाकरे गटातील संघर्ष आता दिवसेंदिवस आणखी तीव्र होईल अशीच चिन्ह आहेत. काही वेळापूर्वी नरेश म्हस्के यांच्याशी आम्ही संवाद साधला. नरेश म्हस्के यांनी या सगळ्यावर काय भाष्य केलं ऐकूयात. संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड असा कार्यकर्त्यांचा ओग आहे. जे जुने जाणते कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, जे आता पदावर आहेत, नगरसेवक आहेत, प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी नामदार एकनाथ शिंदे साहेबांना मिळतोय. लोकांचं म्हणणं आहे की आम्ही कार्यकर्ते आहोत, आम्ही खस्ता खाल्लेले आहेत, संसाराची राख रांगोळी केलेली, आयुष्यभर काँग्रेस राष्ट्रवादीशी आम्ही लढलेलो आहे आणि आम्हाला प्रत्येकाला काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रचंड असा त्रास आहे. त्यामुळे आम्हाला तुमची भूमिका आवडलेली आहे, तुमच्या भूमिकेला आम्ही समर्थन देतात असा प्रचंड ओघ रात्री 5-5 वाजेपर्यंत कार्यकर्ते त्या ठिकाणी येत आहेत आणि मुख्यमंत्री त्यांना भेटतायत. जवळजवळ 50-55 आमदारांमध्ये जवळजवळ 40 आमदार या ठिकाणी माननीय शिंदे साहेबांसमवेत आहेत. अनेक जिल्हा प्रमुख, अनेक नगरसेवक, असा प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळतोय. आणि शिंदे साहेबांनी सांगितलं ही आमची शिवसेनाच आहे या ठिकाणी. त्याच्यामुळे नियुक्ती शिंदे साहेबांच्या मार्फत किंवा शिवसेनेमार्फत जी होती तीच नियुक्ती. आम्ही कुठे म्हणालो आम्ही शिवसेनेपासून वेगळे गेलोत? आम्ही सुद्धा शिवसेनेत आहोत. अहो, आम्ही आमच्या संसाराची राख रांगोळी केलेली आहे. आम्ही आयुष्य या पक्षाकरता वेचलेलं. या पदावर आम्हाला की आम्ही काय काँग्रेस राष्ट्रवादीचं आलेलो नाही आहोत. या ठिकाणी आम्ही प्रचंड अशी मेहनत करून आम्ही पक्ष उभा केलेला आहे आणि तर्कापर्यंत सामना नाही येणार, याला काढला त्याला काढला असं होत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रवींद्र नाट्य मंदिर सभागृहामध्ये सत्कार झाला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसह टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं. तर संजय राऊत जे बोलतात त्यात तथ्य नाही असं शिंदे म्हणाले. यावेळी एकनाथ शिंदेंनी लवकरच मंत्र्यांचा शपथविधी होईल असं म्हटलेलं आहे. ऐतिहासिक घटना पण आम्ही केली आणि तुमचा ऐतिहासिक मेळावा पण आहे. जे घडामोडी झाल्या आपल्या सगळ्यांना माहीत आहेत. त्या घडामोडी त्याही ऐतिहासिक होत्या आणि त्याची नोंद जी आहे, दखल फक्त राज्याने नाही, देशाने नाही तर जगातल्या 33 देशांनी घेतली होती. रोज सगळीकडे टीव्हीवर बघितलं एकनाथ शिंदे आणि 50 माणसं, एकनाथ शिंदे आणि 50 माणसं. पहिले कमी होते, एक एक वाढत चालला, एक आले, दोन आले, तीन आले, 50 झाले. आता बोललं जरा थांबूया, मुंबईत आल्यावर मग परत वाढूया. काही लोक म्हणत होते जबरदस्ती घेऊन गेले, पळवून नेलं, त्याने यायचंय परत दाबून ठेवलंय. मग आम्ही तिकडे मिटिंग घ्यायचो, ताई बरोबर ना, मिटिंग घ्यायचो. तिथे मिटिंग दर दिवशी आमची व्हायची आणि तिकडे एकदम कोणाचा बर्थडे आम्ही साजरा करायचो, कोणी गाणी म्हणायचो, एकदम मग ते फोटो इकडे पाठवायचो.